मराठमोळे आय पी एस अधिकारी ज्यांची सिंगम अशीसुद्धा ओळख आहे त्या शिवदीप लांडे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन टाकला आहे अधिकाऱ्यांनी अचानक राजीनामा देणं तसं काय आता नवं राहिलेलं नाही आहे मात्र शिवदीप लांडेंच्या राजीनाम्याची सध्या देशभरामध्ये दे जोरदार चर्चा होते तसं तर शिवदीप लांडे यांची ओळख करून द्यायची गरज नाही आहे मात्र त्यांची एक खास ओळख म्हणजे ते शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावय आहेत लांडे यांचं राजकीय कनेक्शन हे असं आधीपासूनच आहे त्यामुळं अर्थातच लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते राजकारणात एंट्री करणार अशी चर्चा सगळीकडं सुरू आहे लांडे खरंच राजकारणात एंट्री करणार का करणार तर कुठल्या पक्षात जाणार महाराष्ट्रातून विधानसभा लढवणार की इतर कुठे जाणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच त्यांनी नोकरीचा राजीनामा देत असताना केलेलं स्टेटमेंट बरंच काही सांगून जाते लांडेंनी नोकरी का सोडली त्यांचा पुढचा प्लॅन नक्की काय आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री करणार की दुसरीकडे कुठे जाणार याच बाबत आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत बिहार केडरचे आय पी एस अधिकारी पूर्णिया रेंजचे आय जी शिवदीप लांडेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून हो ही माहिती दिली राजीनामा देण्यामागचं कारण काय आहे हे अद्याप त्यांनी सांगितलं नसलं तरी भविष्यात ते बिहारमध्येच राहतील आणि बिहार, बिहार हीच त्यांची कर्मभूमी राहील असं त्यांनी सांगितलं आहे त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे आणि या पोस्टनंतर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चर्चासुद्धा सुरू झाली आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा माझ्या प्रिय बिहार गेली अठरा वर्ष सरकारी पदावरती काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिलाय इतक्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्याही वर ठेवलं आहे जर माझ्या सरकारी नोकरीच्या या कार्यकाळामध्ये काही चूक झाली असेल तर मी क्षमाप्रार्थी आहे असंसुद्धा त्यांनी म्हटलंय पण भविष्यातही मी बिहारमध्येच राहणार आहे बिहार ही माझी कर्मभूमी आहे सुद्धा त्यांनी आपल्या या फेसबुकच्या पोस्टमध्ये म्हटलंय शिवदीप लांडे हे दोन हजार सहाच्या बॅचचे आय पी एस अधिकारी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर रोजी बुलढाणा जिल्ह्यातल्या या छोट्याशा गावामध्ये शिवदीप यांचा जन्म झाला घरची परिस्थिती अत्यंत बिकट शिवदीप यांना एक मोठी बहीण आहे आणि एक लहान भाऊ आहे शिवदीप यांचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं त्यानंतर त्यांनी सरकारी कोट्यातून अमरावती विद्यापीठामधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी मिळवली यानंतर शिवदीप हे नोकरीच्या निमित्तानं मुंबईमध्ये आले मुंबईत त्यांनी काही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणूनसुद्धा काम केलं त्यानंतर त्यांनी यू पी एस सीची तयारी सुरू केली यू पी एस सीमध्ये पास झालेल्या शिवदीप यांना खरं कलेक्टर व्हायचं होतं पण तशी रँक मिळाली नाही आणि ते आय पी एस झाले शिवदीप यांनी बिहारमध्ये धडक कारवाया करून गुन्हेगारी संपुष्टात आणली याची अनेक उदाहरणंसुद्धा समोर आली होती अनेकदा त्यांची काही ना काही कारणांनी बदली झाली आणि ही बदली रद्द करण्यासाठी त्यांच्या प्रेमापोटी जनता रस्त्यावर उतरल्याचं सुद्धा पाहायला मिळालं त्यांच्या कामाचं कौतुक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी वारंवार केल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय शिवदीप लांडे हे मध्यंतरी मुंबईमध्ये सुद्धा महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत होते काही काळासाठी आय पी एस अधिकाऱ्यांना आपल्या होम स्टेटमध्ये नोकरी करायला मिळते त्याच आधारावरती शिवदीप लांडे हे महाराष्ट्रामध्ये आले होते त्यांनी मुंबईमध्ये अंमली विरोधी पथकात कार्यरत असताना प्रभावी कामगिरी केली होती आणि ड्रग्ज तस्करांचं कंबर डमोरलं होतं शिवाय गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून काम करतानासुद्धा त्यांनी अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते लांडेंनी राजीनाम्यामागचं कारण अजून तरी स्पष्ट केलेलं नाही आहे तरीही मी बिहारमध्येच राहील आणि भविष्यातसुद्धा बिहारमध्येच माझी कर्मभूमी असेल अशा आशयाचं त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यामुळं एक दिशा मात्र स्पष्ट झालेली आहे याचा उघड अर्थ असा आहे की लांडे हे बिहारमध्येच राहणार आहेत लांडेंनी याबाबत स्पष्टपणे काहीही सांगितलं नसलं तरी रणनीतिकार राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षामध्ये ते सामील होतील असं बोललं जाते दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी प्रशांत किशोर यांच्या पक्षाची मोठी घोषणा होणार आहे यामध्ये अनेक निवृत्त आय ए एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची मोठी फौज सामील होणार आहे अलीकडच माजी आय पी एस अधिकारी आनंद मिश्रा हे सुद्धा या पक्षामध्ये सामील झालेले आहेत त्यामुळं लांडे देखील या पक्षामध्ये जातील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते शिवाय ते पटना शहरातील एखाद्या विधानसभा मतदारसंघामधून बिहारची दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येऊ घातलेली निवडणूक लढवतील असं सुद्धा बोललं ला जाते लांडे यांनी असा निर्णय घेतला तर अर्थातच त्यामध्ये आश्चर्य वाटण्याजोगं काहीही नसणार आहे कारण याआधीही अनेक अधिकारी राजकारणामध्ये उतरलेले आहेत मात्र जन्मभूमी महाराष्ट्र आणि कर्मभूमी बिहार असा निर्णय घेतल्यानं लांडे विशेषपणानं लक्षात राहतील हे मात्र नक्की आहे लांडे यांच्या या निर्णयाबाबत आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद